गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी कित्येक संस्था धावून आल्या आहेत. या संस्थांमध्ये गरज फाउंडेशनचे काम देखील अतुलनीय आहे. मागील वर्षी लागलेल्या लॉकडाऊन पासून गरज बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था आपल्या स्वयंसेवकांसह गरजू नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहे. यंदा गरज फाउंडेशन संस्थेने रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने विविध गरीब गरजू ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही किंवा ज्यांचे रेशन कार्ड बंद आहे अशा लोकांना देखील नागपूर शहरातील विविध जागेवर जाऊन त्यांच्यापर्यंत जेवणाची सोय तसेच धान्याची सोय पोहोचवित आहे. शनिवारी बेसा स्थित चिंतामणी नगरी परिसरातील झोपडपट्टी भागात पोहोचून या संस्थेकडून गरीब वस्त्यांमध्ये धान्याच्या किट सोबतच सॅनिटायझर ग्लुकोज वितरित करण्यात आले. आम्ही जे स्लम एरिया असतात किंवा जिथे जिथे कोणी पोहोचू शकत नाही आणि ज्यांच्याकडे राशन कार्ड धारक नाही आहे किंवा ज्यांचे राशन कार्ड बंद आहे आणि जे झोपडपट्टी एरिया असते स्लम एरिया असते ज्यांच्याकडे दोन वेळचा खाण्याची सोय नसते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. आणि हे मागील दोन वर्षापासून कंटिन्यू जेव्हापासून म्हणजे हे कोविड सुरू आहे तेव्हापासून आमचं कंटिन्यू वाटप सुरू आहे. त्याच्यासोबत आम्ही कंटिन्यू जेवण जे कोविड पेशंट असतात त्यांना जेवणसुद्धा आम्ही वाटप केलेलं आहे. आणि जे जे आमच्या म्हणजे जे मेडिसिन असते कोरोना पॉझिटिव्ह पेशंटला त्यांना पण आम्ही निःशुल्क मेडिसिन पण प्रोव्हाइड करत आहोत. आणि सोबत रिलायन्स फाउंडेशनने गरज फाउंडेशनच्या माध्यमातून आता किटसुद्धा आम्ही कंटिन्यू सुरू केलेलं आहे आणि त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. माझी संस्था इथे काम करत आहेत त्यामध्ये रिलायन्स फाउंडेशन आणि गरज बहुउद्देशीय समाज कल्याणकारी संस्था आणि यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही नागपूर येथील जो स्लम एरिया आहे जिथे ज्या लोकांकडे रेशन कार्ड नसते ज्यांना धान्य नाही आहे ज्यांच्याकडे धान्य खायला उपलब्ध होत नाही अशा गरजू लोकांपर्यंत आज रिलायन्स फाउंडेशन आणि गरज फाउंडेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही लोकांपर्यंत ते धान्य वाटप करत आहोत. त्याचप्रमाणे त्यांना मास्कसुद्धा आम्ही फ्रीमध्ये देत आहोत. त्याचप्रमाणे आमचं इथून पुढे जे नियोजन आहे साधारणतः ग्लुकोजचं पॉकेट असेल सॅनिटायझर असेल याचंसुद्धा आम्ही या जनतेला आम्ही वाटप करत आहोत. त्यामुळे निश्चितच या लोकांना थोडा बहुत तरी एक मदतीचा हात म्हणून रिलायन्स फाउंडेशन आणि गरज फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. कॅमेरामॅन विशाल सह सनी गुंगारे शंकरनाथ न्यूज नागपूर.